मे महिन्याचा पहिला आठवडा सुरू आहे. राज्यातील बऱ्याच भागात तापमानाचा पाराही 40 पार गेलाय. त्यात उकाड्यापासून बचावासाठी आपल्या सर्वांचाच घरातील पंखे, कूलर, एसी या उपकरणांचा वापर वाढलाय. अशातच ऐन उन्हाळ्यात महावितरणकडून मात्र काही भागात लोडशेडिंग करण्यात आलंय. एक कारण म्हणजे वीजबिल थकबाकी आणि दुसरं म्हणजे कोळसा टंचाई. त्यात सामान्यांची वीजबाकी थकली की महावितरणचे अधिकारी कर्मचारी आपल्या घरी पोहोचतात आणि वीज कनेक्शन तोडतात. पण सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळींवर मात्र महावितरणची चांगलीच मेहरबानी दिसून येते. कारण या थकबाकीदारांवर महावितरणकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. महावितरणची थकबाकी ही तब्बल 65,000 कोटी आहे. त्यात 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अति महत्वाच्या खासदार, आमदार आणि राजकीय नेते मंडळींकडे महावितरणची जवळपास 1,27,00,000 थकबाकी आहे. ऊर्जा विभागाकडून जारी करण्यात आलेल्या थकबाकीदारांमध्ये 372 ग्राहक असे आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत. कुठल्या लोकप्रतिनिधीवर किती थकबाकी आहे तेही जाणून घेऊया. भाजपा आमदार जयकुमार गोरेंवर 7,00,000 रुपयांची थकबाकी आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंवर 4,00,000, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची 10,000 रुपयांची थकबाकी आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर 2,63,000 वीज बिल थकबाकी आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावरही 20,000 रुपयांची थकबाकी आहे. श्रीमंत युवराज संभाजीराजे यांची 1,25,934 रुपयांची थकबाकी आहे. माजी मंत्री सुभाष देशमुख यांची 3 वीज कनेक्शन आहेत आणि त्याची 60,000 रुपये थकबाकी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जवळपास 2,25,00,000 थकबाकी आहे. मंत्री संदीपान भुमरे यांची 1,50,000, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची 70,000 रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. आमदार समाधान आवताडे यांचीही 20,000 थकबाकी आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर 3,53,000 थकबाकी आहे. आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे आणि कुटुंबियांवर तब्बल 7,86,000 थकबाकी आहे. खासदार रणजित सिंह निंबाळकर यांची 4 वीज जोडणीतील 3,00,000 रुपयांची थकबाकी आहे. आमदार संग्राम थोपटे यांची 4 वीज जोडणीची 1,00,000 रुपयांची थकबाकी आहे. माजी खासदार प्रतापराव जाधव यांची 1,50,000 रुपये थकबाकी आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावर 50,000 रुपयांची थकबाकी आहे. आमदार रवी राणा 40,000 रुपये, आमदार वैभव नाईक यांच्यावर 2,80,000, माजी मंत्री विजयकुमार गावित यांची 42,000 रुपयांची थकबाकी आहे. माजी आमदार शिरीष चौधरी 70,000 रुपयांची थकबाकी आहे. खासदार रजनीताई पाटील यांची 3,00,000 रुपयांची थकबाकी आहे. आमदार प्रकाश सोळंके यांची 80,000 थकबाकी आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांची 2,30,000 रुपयांची थकबाकी आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे 50,000 रुपयांची थकबाकी आहे. आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे 3,36,000 रुपये महावितरणचं थकीत आहे. आमदार महेश शिंदे 70,000 रुपये, माजी मंत्री सुरेश खाडे आणि त्यांचं कुटुंब यांच्याकडे 1,32,000 रुपयांची थकबाकी. सुमन सदाशिव खोत यांच्याकडे 1,32,435 रुपये इतकी महावितरणची थकबाकी आहे. आता नावं जाहीर केलेल्या आणि इतर नेते मंडळींवरही महावितरणची ही कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे राज्यात लोडशेडिंगवरून जनता त्रस्त आहे, पण तिकडे राज्यातील या लोकप्रतिनिधींनीच महावितरणची 1,00,000 रुपयांची वीज बिलं थकवली आहेत. लोडशेडिंग मुक्त राज्य करण्यासाठी बाहेरून वीज खरेदीसाठी पैसा नसल्याची ओरड ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. लोकांनी स्वतः जर काळजी घेतली आणि विजेची बचत जर केली तर मला वाटतं याच्यावरती आम्ही मात करू शकू. म्हणून नागरिकांनी या ठिकाणी बचत करावी, विजेची बचत करायचा प्रयत्न करावा. दुसरा, विजेचं बिलसुद्धा वेळेवर भरावं, कारण पैशाशिवाय सगळे सोंग घेऊ शकतो पण पैशाचं सोंग घेऊ शकत नाही. तुम्हाला माहितीये, आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही नाव होतं, पण 2 तासात महावितरणकडून नवी यादी जाहीर करण्यात आली आणि त्यातून अजितदादांचं नाव वगळण्यात आलं. याबाबत
महावितरणकडून काही स्पष्टीकरण मिळू शकलेलं नाही, परंतु सर्व मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी वेळेत वीज बिल भरण्याचं आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी केलंय. माझी एवढीच विनंती आहे की ज्या कोणी वीज वापरत असतील त्यांनी विजेचं बिल जर वेळेवर भरलं तर हे जे लोडशेडिंग वगैरे जे असतं ते थांबवण्यात आम्हाला जास्त यश येईल, कारण उन्हाळा भयानक पद्धतीने या ठिकाणी आहे आणि त्यामुळं जे कोणी थकबाकीदार असतील त्यांनी विजेचं बिल भरावं हीच विनंती राहणार. मग तो कोणी VVIP का असेना किंवा सामान्य नागरिक का असेना, सर्वांसाठी नियम हा सारखा असतो आणि त्यामुळं मला या ठिकाणी वाटतं की सगळे सुज्ञ आहेत आणि ते निश्चितपणे बिल भरणार आपलं. त्यामुळे या राजकीय वर्तुळातील बड्या वीज बिल थकबाकीदारांचं करायचं काय आणि लोडशेडिंग फक्त सामान्यांनाच का असा सवालही उपस्थित होतो. याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आपल्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवत रहा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.